नमस्कार, किचन स्कूलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे बुंदी। तर आपण आज बुंदीची रेसिपी बघणार आहोत। तर ही बुंदी 20 ते 25 किलोच्या प्रमाणामध्ये आहे। कशी बनवायची, किती प्रमाण घ्यायचे आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये दिलेले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व शेजारी दिलेला बेल आयकॉन प्रेस करा। तर आपण आता बुंदीची रेसिपी बघूयात। त्यासाठी मी 10 किलो बेसन पीठ घेतलेले आहे। तर हे बेसन पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे, त्याच्या गुठळ्या पूर्णपणे फोडून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, पाणी हळूहळू टाकायचं आहे। याचे आपल्याला पातळ मिश्रण बनवायचे, एकदम पातळसुद्धा बनवायचं नाही आहे। त्याची आपल्याला झाऱ्यावरती बुंदी पाडता आली पाहिजे, या पद्धतीचे मिश्रण ठेवायचे आहे। तर हळूहळू पाण्याचा वापर करायचा आहे, एकदम पाणी टाकायचं नाही आहे। जसं लागेल तसं पाणी टाकून व्यवस्थित असं मऊसर आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। त्यातल्या सर्व गोळ्या असेल त्या फोडून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता या पद्धतीचे आपल्याला मिश्रण लागणार आहे। तर बुंदी तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आणि तुमच्याकडे घरातला झारा असेल किंवा हा मोठा झारा असेल त्यावरती आपल्याला मिश्रण ठेवून हाताने त्याला फिरवायचं आहे। या पद्धतीने मिश्रण टाकायचं आहे। जास्त पातळ झाले तर बुंदी पडणार नाही, त्यामुळे जास्त पातळ करायचं नाही आहे। या पद्धतीने हाताने आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकताय मस्त अशी बुंदी पडत आहे। चांगली तळून घ्यायची आहे, तळायला जास्त वेळ लागत नाही। एकदा तेल गरम झाले की गॅस मध्यम ठेवायचा आहे, जास्त हाय फ्लेमवर ठेवायचा नाही आहे। तर बुंदी चांगली तळून घ्यायची आहे, व्यवस्थित सर्व साईडने तळली जाईल या पद्धतीने त्याला हलवून चांगली तळून घ्यायची आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व शेजारी दिलेला बेल आयकॉन प्रेस करा। तर बुंदी तळून झालेली आहे, चेक करायची आहे शिजली की नाही। बुंदीला जास्त वेळ लागत नाही तळायला, तर ती काढून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बुंदी तळून घ्यायची आहे। बुंदी तळायला जास्त वेळ लागत नाही आणि तेलसुद्धा जास्त लागत नाही। या पद्धतीने मिश्रण केलं तर जास्त तेलसुद्धा पीत नाही। या पद्धतीने सर्व बुंदी पाडून घ्यायची आहे आणि थंड करायला ठेवायची आहे बाजूला। तुम्ही बघू शकताय ही सर्व बुंदी आपण तयार करून घेतलेली आहे। सर्व बुंदी तळून झालेली आहे। आता बुंदीसाठी आपल्याला पाक तयार करायचा आहे, साखरेचा पाक तयार करायचा आहे। त्यासाठी पाणी घ्यायचं आहे। तर पाण्याचे प्रमाण तुमच्या अंदाजेप्रमाणे घ्यायचे आहे। जसं की 1 किलो साखरेसाठी 1 ग्लास आपण पाणी वापरतो, तर आपण इकडे 15 किलो साखर वापरणार आहे। 10 किलो बेसन पिठासाठी 15 किलो साखर आहे। तर 1/2 किलो तूप टाकत आहे। तुपाने बुंदीला मऊसरपणा राहतो आणि स्वादिष्टसुद्धा होते, त्यामुळे तुपाचं नक्की वापर करायचा आहे। आणि जर तुमची बुंदी जास्त दिवस टिकली तर तुपाने बुंदीला तेलकट वाससुद्धा येत नाही। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आता साखर टाकायची आहे। मी 15 किलो साखर वापरत आहे। आता साखर पाण्याचे प्रमाण जेवढी साखर बुडेल तेवढंच पाणी टाकायचं आहे। तर आता साखरेला जेवढं पाणी म्हणजे साखर पाण्याखाली बुडेल या प्रमाणात तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे। जर तुम्ही 1 किलोच्या प्रमाणात करत आहे तर 1 ग्लास टाकायचं आहे। साखर बुडाली की पाणी जास्त टाकायचं नाही आहे। बघू शकताय मी साखर बुडेल एवढंच पाणी वापरलेलं आहे। हे आपली साखर चांगली विरघळून घ्यायची आहे। आता बुंदीला रंग येण्यासाठी मी पिवळ्या कलरचा वापर केलेला आहे, फूड कलर आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं आपल्याला। याचा एक तारी पाक करायचा आहे, पक्का पाक झाला पाहिजे। एकसारखं हलवायचं आहे म्हणजे पटकन पाक तयार होतो आणि साखरसुद्धा पटकन विरघळेल आणि पाकाला जास्त वेळ लागत नाही। तर पाकाला तुम्ही बघू शकताय चांगली उकळीसुद्धा आलेली आहे। तर यामध्ये आपण वेलची पावडर, जायफळ पावडर टाकणार आहोत। जर पाकल आधीच टाकली तर वाफेमुळे वेलची पावडरची जो सुगंध असतो तो निघून जातो, त्यामुळे कधी पण पाक बनत आल्यावरतीच वेलची जायफळची पोट टाकायची आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्या इकडे पाक तयार झाला आहे की नाही ते चेक करायचं आहे, कलथ्याने चेक करायचं आहे। जो थेंब असतो तो हळूहळू पडतो, जास्त स्पीडली पडत नाही।
तर हाताने सुद्धा चेक करायचं आहे. तुम्ही बघू शकताय तार तयार होते चांगल्या हाताला तारेसारखं चिकटत आहे, याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे, त्यामध्ये आपण जी तळलेली बुंदी आहे ती सर्व यामध्ये टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून सर्व बुंदीला आपला पाक लागला पाहिजे. तर ही बुंदी जवळजवळ 25 किलोची बनते. व्यवस्थित मिक्स करायचं आहे सर्व बुंदीला आपला पाक लागलेला पाहिजे. तर आपल्याला हे जे मिश्रण आहे मिक्स करून झाल्यावरती एक जवळपास एक तासभर बुंदी चांगली पाकामध्ये भिजून द्यायची आहे. म्हणजेच चांगला जो पाक आहे तो बुंदीमध्ये मुरला जातो. एक तासभर ठेवायचा आहे. एक तास झाल्यानंतर बुंदी आपली पसरवून ठेवायची आहे आणि इकडे मस्त अशी बुंदी तयार होते. खायला पण खूप मस्त लागते, नक्की ट्राय करायची आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच तुमच्या फॅमिली मेंबर्सलासुद्धा रेसिपी शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व शेजारी दिलेला बेल आयकॉन प्रेस करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही माझ्या रेसिपी बघत असाल तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी बेल आयकॉन तो प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी लगेच